नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम, डेस्टिनेशन अकॅडमीचा संचालक, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास कशाप्रकारे करायचा, त्यासाठी कोणते संदर्भ वापरायचे, टाइम स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हे टॉपिक्स आपण पाहिले होते. तर त्या टॉपिक्समध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला अशा कमेंट्स केल्या की सर, ही स्ट्रॅटेजी कंबाईनसाठी चालते का, कंबाईनसाठी कोणती स्ट्रॅटेजी असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला पर्सनली भेटून किंवा मेसेज करूनसुद्धा विचारलं. तर मित्रांनो, एक पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या नवीन पहिल्यांदी प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी आणि कंबाईनची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. या दोन्ही स्ट्रॅटेजी कधीही एक होऊ शकत नाहीत. दुसरी माझी अशी सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकाच वेळी 8-10 एक्झाम फोकस करू नका. तुम्ही जर एकाच वेळी कंबाईन फोकस केलीत, एकाच वेळी फॉरेस्ट, एक्साइज, राज्यसेवा पूर्वपरीक्षा या सगळ्या परीक्षा तुम्ही एकाच वेळी फोकस केल्यात तर तुमची एक ना धड भारावर चिंध्या अशी अवस्था होऊन जाईल. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला कुठलीच एक्झाम नीट देता येणार नाही. तर कमीत कमी ॲटलीस्ट तुमच्या प्रिपेरेशनच्या पहिल्या वर्षामध्ये तुम्ही फक्त एकच एक्झाम फोकस करून चाला. दुसऱ्या वर्षानंतर किंवा तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला बराचसा अनुभव आलेला असतो, त्यामुळे तुम्ही एकापेक्षा जास्त 2-3 एक्झाम्स एकावेळी फोकस करून अभ्यास केला तर ते तुम्हाला चालू शकेल. मात्र ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा या एक्झामच्या चक्रव्यूहामध्ये उतरत आहात तर त्यावेळी तुम्ही फक्त एकच एक्झाम फोकस करा. ती एक्झाम फोकस केल्यानंतर तुम्ही पूर्ण 12 महिने त्याच्यासाठी द्या. 12 महिने म्हणजे एका वर्षाची पूर्ण स्ट्रॅटेजी तुमची व्यवस्थित बनवा आणि ती स्ट्रॅटेजी फॉलो करा टिल द एंड. ती एक्झामची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन गोष्टी, तीन टप्पे जोपर्यंत पार पडत नाहीत तोपर्यंत तुम्ही ती स्ट्रॅटेजी कंटिन्युअसली फॉलो करा. बाकी कुठल्याही एक्झामच्या नादाला तुम्ही बिलकुल लागू नका. तर मित्रांनो, आज आपण इथं कंबाईनची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद होईल की कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती काढणं अतिशय इझी आहे, खूप सोपं आहे. हे मी खूप सोपं असं का म्हणतोय ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर काही मुलं बरीच वर्ष कंबाईनसाठी प्रिपेअर करत असतील, मग 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, काही मुलं 5-5 वर्ष प्रिपेअर करतात या एक्झामसाठी, तरीसुद्धा त्यांना पूर्वपरीक्षा पास होता येत नाही. काही लोकं पूर्वपरीक्षा पास होतात पण मुख्य परीक्षा पास होता येत नाही. तर या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून नक्की एकदा व्यवस्थित पहा. हे व्हिडिओ पाहत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसा. मी जे काही पॉईंट्स तुम्हाला सांगेन ते तुम्ही पॉईंट्स नीट लिहून घ्या. ज्या डेटला, ज्या दिवशी तुम्ही ही व्हिडिओ पाहत आहात ती डेट तुम्ही वरच्या कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. आणि ज्यावेळी आजपासून करेक्ट 100 दिवसापासून 100व्या दिवशी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे, पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओवरती तुम्हाला कमेंट करा की तुम्हाला काय रिझल्ट जाणवला, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली का आणि ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ही नक्की तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला याची खात्री देतो, याची तुम्हाला गॅरंटी देतो की या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला खूप कॉन्फिडन्स जाणवेल, तुमची आत्मविश्वासाची पातळी जी आहे ती उंचावलेली जाणवेल. आणि ज्यावेळी तुमची कंबाईनची एक्झाम होईल, पूर्वपरीक्षा 24 मार्चला होईल, त्याच्यानंतर निश्चितच तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असेल, नंबर असेल. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी व्यवस्थितपणे फॉलो केली तर तुम्हाला 101% यश भेटेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि तुम्हाला हे मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जर या एक्झामचं टेन्शन घेतलं असेल, याचा तणावाखाली वावरत असाल तर कृपा करून हे टेन्शन तुम्ही इथंच सोडून द्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पूर्वपरीक्षा काढणं खूप इझी आहे, अतिशय सोपं आहे. याच्या इतकी इझी एक्झाम दुसरी कुठलीच नाही आहे. या कंपॅरिझनमध्ये राज्यसेवा थोडीशी टफ असेल, UPSC त्याच्याहीपेक्षा टफ आहे. मात्र या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर कंबाईन ही अतिशय सोपी एक्झाम आहे.
फक्त स्ट्रॅटेजी व्यवस्थित असली पाहिजे. ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही व्यवस्थित केलीत तर तुम्हाला 101% यश भेटेल, ही माझी गॅरंटी आहे. तर मित्रांनो, आता आपण कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, कोणत्या विषयामधून किती क्वेश्चन येतात आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी करायची आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर कंबाईंड ही एक्झाम लक्षात घेत असताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदी आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वेळ. वेळेचं भान असेल तरच तुम्हाला ही एक्झाम व्यवस्थित देता येऊ शकेल. कारण तुम्हाला इथं 100 प्रश्न फक्त 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आणि या 100 प्रश्नांसाठी जे 60 मिनिट तुम्हाला भेटणार आहेत त्यातल्या प्रत्येक आणि प्रत्येक मिनिटाचा, त्यातल्या प्रत्येक आणि प्रत्येक सेकंदाचा उपयोग, त्याची मॅनेजमेंट कशी करता येईल हे सगळ्यात पहिल्यांदी जर आपल्या मनामध्ये प्लॅन, याचा प्लॅन जर आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदी तयार असेल तरच ही एक्झाम क्रॅक करू शकता तुम्ही. मग तुमचा कितीही प्रचंड अभ्यास असेल आणि तिथं तुम्ही टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकला नाही तर तुमच्या हातामध्ये अपयश येणार आहे, हे निश्चित. तर मग या 100 प्रश्नांसाठी जे आपल्याला 60 मिनिट भेटणार आहेत या 60 मिनिटांचं नियोजन कशाप्रकारे करायचं आहे ते आपण आधी पाहूया. तर इथं मी विषयांची सूची दिलेली आहे आणि त्या विषयामधून किती प्रश्न येतात ती प्रश्नांची संख्या मी इथं दिलेली आहे. याच्यावर एकदा नजर तुम्ही फिरवून घ्या. त्याच्यामध्ये बघा, चालू घडामोडी असतील, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, या सगळ्यांमधून 15 प्रश्न येतात एक्सेप्ट घटना आणि पंचायत राज. याच्यातून फक्त 10 प्रश्न येतात. तर पेपर सोडवत असताना ज्यावेळी तुम्ही 100 प्रश्न पाहता तर 100 प्रश्नापैकी सगळ्यात पहिल्यांदी कोणता पार्ट घ्याल हे आपण आधी डिसाईड करूया. तर मित्रांनो, या 100 प्रश्नांपैकी आणि या 7 सब्जेक्टपैकी आपल्याला सर्वात पहिल्यांदी जर कोणता विषय घ्यायचा असेल तर तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हा न्यूनगंड असेल की जर माझं मॅथ्स खूप वीक आहे, मला बुद्धिमत्ता अजिबात जमत नाही, याची प्रिपरेशन मी कशी करू, मी दरवेळी ही 15 प्रश्न सोडून देतो. तर हे 15 प्रश्न तुम्ही स्किप करत असाल तर प्री पास होणं तुमच्यासाठी महाकठीण होऊन बसेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे 100 प्रश्न आहेत आणि फक्त 60 मिनिटं आहेत. तर या 60 मिनिटांमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी कोणता सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तो म्हणजे आपला अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. आता या 15 प्रश्नांपैकी 15 च्या 15 प्रश्न आपल्याला बिलकुल सोडवायचे नाही आहेत, पहिली गोष्ट लक्षात घ्या. तर या 15 प्रश्नांपैकी फक्त 8 ते 10 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित सोडवू शकलात तरीसुद्धा आपल्याला मोर दॅन सफिशियंट असणार आहे. मग हे 8 ते 10 प्रश्न कोणते निवडायचे ते बघा. तर याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असतात की जे अतिशय अवघड असतात किंवा जरी सोपे असले तरी ते खूप वेळखाऊ असतात, तर असे प्रश्न आपल्याला इथं स्किप करायचे. तर मग कोणते प्रश्न इझी आहेत किंवा कोणते प्रश्न आपल्याला पटकन सुटू शकतात याची यादी आपल्याला पहिल्यांदी करून घ्यायची आहे आणि ते प्रश्न आपल्याला पहिल्यांदी सोडवायचे आहेत. मित्रांनो, इथं तुमची एक फसगत होऊ शकते की प्रश्न वाटल्यानंतर तो तुम्हाला वाटेल की हा प्रश्न मला सुटू शकतो, हा प्रश्न इझी आहे. मात्र हा प्रश्न इझी आहे हे न पाहता तो किती वेळात सुटू शकेल हे आपल्याला आधी पाहणं गरजेचं आहे. तर हे 15 प्रश्न घेत असताना आपल्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे सरासरी 40 सेकंदामध्ये एक प्रश्न सुटेल असेच प्रश्न घ्यायचे आहेत. बाकीचे प्रश्न कितीही सोपे असले मात्र जर ते वेळखाऊ असले तर ते प्रश्न बिलकुल घ्यायचे नाही, त्या प्रश्नांना बिलकुल हात लावायचा नाही. तर आपल्याला फक्त या 15 पैकी 8 ते 10 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 10 मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथं जो आहे एका प्रश्नासाठी सरासरी 40 सेकंद ते 1 मिनिट इतकाच वेळ आपल्याला इथं द्यायचा आहे. तर मग बघा, जे
सिरीजचे क्वेश्चन असतात, मग 2, 4, 6 आणि मग पुढे प्रश्नचिन्ह असेल, प्रश्नचिन्हात जागी कोणता नंबर येईल, असे प्रश्न जर तुम्हाला इझी वाटत असतील तर ते प्रश्न तुम्ही घ्या. याच्यामध्ये बघा कोणते प्रश्न शुअर शॉर्ट सुटू शकतात. तर जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात, मग फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स कोणते, तर अवरेज सरासरी शोधणे असेल, वयाशी संबंधित प्रॉब्लेम्स असतील, किंवा स्पीडशी वेग ट्रेनचे रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात, हे असे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात की जे एक फॉर्म्युला लावल्यानंतर लगेच सुटतील. तर हे प्रश्न आपल्याला आधी घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ब्लड रिलेशन, मग हा त्याचा मामा तो त्याचा काका असेल तर हा त्याचा कोण असेल, भाऊ बहीण वगैरे असे प्रश्न येतात, हे प्रश्नसुद्धा व्यवस्थित इझिली सुटू शकतात. तर हे प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मिरर इमेजचा एखादा प्रश्न येतो, तर मिरर इमेजचा प्रश्न आपल्याला तिथं आधी घ्यायचा आहे आणि तो जर सुटत असेल तर तो पटकन सोडवायचा आहे. काही वेळेला तुम्हाला एखादा कागद या कोपऱ्यातून कापला त्या कोपऱ्यातून कापला तर त्याची इमेज कशी बनेल, असासुद्धा प्रश्न येतो. तर तो प्रश्न बघा, असा प्रश्न टॅकल करत असताना तुम्ही लॉजिक लावा. तुम्हाला जर लॉजिक लागत नसेल तर सिम्पल एक गोष्ट करा, जो क्वेश्चन पेपरच्या खाली रफ वर्कचा सेक्शन असतो त्या रफ वर्कचा एक छोटासा स्क्वेअर तिथंच एक्झाममध्ये कट करून घ्या. तुम्ही ते प्रॅक्टिकली करून पहा काय उत्तर येतं आहे आणि ते तुम्ही तिथं मेन्शन करा. ही एक ट्रिक झाली. तर बघा बुद्धिमापन चाचणी, मग याच्यासाठी बरेचशी मार्केटमध्ये अशी पुस्तकं अवेलेबल आहेत की जी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स समजावून सांगतात आणि त्याच्या थ्रू तुम्हाला हे क्वेश्चन सुटू शकतात. तर हे 15 प्रश्न तुम्हाला आधी प्रिव्हियस इयरमधले क्वेश्चन पेपरमधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले सगळे 15 क्वेश्चन पाहायचे आहेत. त्यातले सिलेक्टेड पॅटर्न तुम्हाला घ्यायचे आहेत. असे काही पॅटर्न तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत की जे तुम्हाला कमी वेळेत सुटतात आणि फक्त तेवढेच पॅटर्न तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून जा. त्या पॅटर्नचे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही प्रिव्हियस इयरमधून सोडवा किंवा काही टेस्ट सिरीज असतील तर त्या टेस्ट सिरीजमधून सोडवा. मात्र तेच पॅटर्नची प्रॅक्टिस करायची आहे आणि तेच पॅटर्न तुम्हाला तिथं जाऊन सोडवायचे आहेत आणि पॅटर्न रिपीट होतात. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, हे जे 15 प्रश्न आहेत या 15 प्रश्नाचे पॅटर्न ठरलेले आहेत. क्वेश्चन्स जरी वेगळे असले तरी पॅटर्न सेम असतो, पॅटर्न ठरलेला आहे आणि तुम्ही त्या पॅटर्नचा अभ्यास नीट केलात तर ह्या 15 पैकी 10 प्रश्न हे इझिली सुटू शकतात. मग उरलेल्या 5 प्रश्नांबद्दल काय, 15 पैकी 10 प्रश्न तर सोडवू शकतो आपण. तर मग 5 प्रश्नांबद्दल काय, तर हे 5 प्रश्न जे आहेत हे 5 प्रश्न सोडून दिले तरी चालतील. हे टाईम कन्झ्युमिंग असतात, हे प्रश्न मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी, तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी हे प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. या 15 प्रश्नांपैकी 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जितके प्रश्न सुटतात तितकेच प्रश्न सोडवायचे आहेत. 10व्या मिनिटाला तुम्हाला हा पॅटर्न तिथंच थांबवायचा आहे आणि बाकीच्या सेक्शनकडे वळायचं आहे. दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे की पहिल्यांदा गेल्या एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर हेच 10 प्रश्न का घ्यायचे आहेत. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही बाकीचे पॅटर्न घेत गेला आणि मग शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काय होतो, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपला स्ट्रेस वाढलेला असतो, आपल्या हृदयाची धडधड वाढलेली असते, आपलं माइंड स्टेबल नसतं आणि मॅथ्स किंवा रिझनिंगचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुमचं माइंड स्टेबल असणं गरजेचं आहे. माइंड स्टेबल नसेल तर तुम्ही बिलकुलही हे प्रश्न सोडवू शकत नाही आणि जरी सोडवले तर त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत, कारण यावेळी तुमचं माइंड स्टेबल असतं, हार्टबीटसुद्धा नॉर्मल असतात. तर त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला आधी घ्यायचे आहेत. हे प्रश्न घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रश्नांना फक्त 10 मिनिटं द्यायची आहेत, त्याच्यापेक्षा 1ही मिनिट एक्स्ट्रा द्यायचं नाही. 10 मिनिटांमध्ये तर तुमचे 8 प्रश्न सुटले पाहिजेत किंवा सोडवले गेले पाहिजेत, अशी परफेक्ट प्रॅक्टिस तुम्हाला करायची याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं अंकगणित किंवा बुद्धिमापन चाचणी कशा प्रकारे आपण करू शकतो. तर याच्या प्रिपरेशनसाठी बघा, तुम्हाला सोर्सेस हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स घ्यायचे आहेत, त्याच्यातून तुम्हाला जे इझी वाटतात ते पॅटर्न सिलेक्ट करायचे आहेत आणि ते पॅटर्न सिलेक्ट केल्यानंतर
तुम्ही याच्या प्रिपरेशनसाठी अंकलगींचं पुस्तक असेल ते वापरू शकता, किंवा अंकगणितासाठी तुम्ही किरण पब्लिकेशनचे जे बुक आहे ते किरण पब्लिकेशनचं बुक वापरू शकता. आता आपल्याला हा जर सातवा पार्ट सोडला तर उरलेल्या सहा पॅटर्न्स किंवा सहा सब्जेक्ट्स जे आहेत या सहा सब्जेक्ट्सची प्रिपरेशन कशाप्रकारे करता येईल तो पार्ट आपण इथं पाहायचा. आणि या सहा पार्टचे जे 85 प्रश्न आहेत ते 85 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हातामध्ये उरतात 50 मिनटं. तर हे थेरी की प्रश्न असल्यामुळं किंवा वाचल्यानंतर ते पटकन आन्सर येऊ शकेल अशा प्रकारे असतात, त्यामुळं 50 मिनटात 85 प्रश्न आपण सोडवू शकतो. त्याच्यासाठी कोणताही टेन्शन घेण्याची तर गरज नाही आहे, कसलाही ताणतणाव घेण्याची गरज नाही आहे. तर आता आपल्याला बघा, हे जे सहा टॉपिक आहेत या सहा टॉपिकमध्ये मित्रांनो, एक हॉनेस्टली मी तुम्हाला एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की बरेचसे विद्यार्थी, म्हणजे ज्यांनी वर्षभर बऱ्यापैकी चांगली प्रिपरेशन केलेली आहे, सरासरी त्यांचा अभ्यासही चांगला राहिलेला आहे, असे विद्यार्थी या सेकंड टू सिक्स म्हणजे घटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान याच्यामध्ये खूप चांगला स्कोअर करतात. मात्र बरेचसे विद्यार्थी चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करताना दिसतात, आणि चालू घडामोडीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळं त्यांचा स्कोअर इथं कमी येतो आणि ते कट ऑफच्या खाली घसरतात. मग बघा, बरेचसे विद्यार्थी जर कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल कट ऑफ जर कंबाईनमध्ये आपण ऑन एन ॲव्हरेज तिन्ही एक्झामचा कट ऑफ आपण 50 धरूया, जर सरासरी 50 कट ऑफ लागत असेल तर बरेचसे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी जे आहेत ते 45 ते 48 किंवा 42 ते 48 या रेंजमध्ये असतात. आणि खूप मुलं की ज्यांची 4 वेळा प्रिलियम्स राहिलेली आहे, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा अटेम्प्ट देऊनसुद्धा पूर्वपरीक्षा राहते, पूर्वपरीक्षा पास होत नाही आहे, अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक कॉमन मिस्टेक मी ऑब्झर्व केलेली आहे की ते चालू घडामोडीकडं दुर्लक्ष करतात. आणि म्हणून बघा, या विषयांवर त्यांची पूर्ण कमांड असते, मात्र चालू घडामोडीकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळं त्यांचे दरवर्षी स्कोअर हे त्याच रेंजमध्ये येतात, 40 ते 50, 50 ते 60, आणि कट ऑफला 4-5 मार्क्स कमी पडतात. मित्रांनो, तुम्हाला कट ऑफपेक्षा वर जायचं असेल तर ही रेंज सोडून तुम्हाला वर यायचं असेल तर चालू घडामोडी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. इथं बरेचसे व्यक्ती फसतात. विज्ञान सगळी मुलं सोडवतात, इतिहास सगळी मुलं व्यवस्थित सोडवतात, भूगोल सगळी मुलं व्यवस्थित सोडवतात, अर्थशास्त्र सगळी मुलं व्यवस्थित सोडवतात, आणि त्यामुळं सगळ्या कट ऑफची लेवल जर ही असेल तर सगळी मुलं इथं येऊन थांबतात. आणि इथून वरती हा जो कट ऑफ असेल तर, आणि ही जर तुमची इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्राची लेवल असेल तर इथून इथं जंप घेण्यासाठी, हा गॅप भरून काढण्यासाठी एकच सब्जेक्ट तुम्हाला मदत करू शकतो, तो म्हणजे चालू घडामोडी. कारण सगळे विद्यार्थी जे आहेत ते या विषयात त्यांचं स्कोरिंग सगळ्यांचं येतं, त्यामुळे सगळे एका लेवलला येऊन थांबतात, मात्र तिथून पुढची जंप जी आहे ती त्यांच्याकडून होत नाही, कारण चालू घडामोडीकडे त्यांनी वर्षभरात दुर्लक्ष केलेलं असतं. तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही जर न्यूजपेपर वाचत नसाल तरीसुद्धा तुम्हाला चालू घडामोडी मध्ये मार्क तुम्ही खूप चांगले मिळवू शकता. न्यूजपेपर वाचलेच पाहिजेत असं नाही आहे, न्यूजपेपर वाचले पाहिजेत ही जुनी टेंडन्सी होती, खूप पूर्वीची विचारधारा होती, ज्यावेळी मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे मॅगझिन्स अवेलेबल नव्हते. आता योजनाचं क्रक्स तुम्हाला भेटतं, कुरुक्षेत्रचं अंतिम सत्य किंवा क्रक्स तुम्हाला भेटतं, लोकराज्य मासिकाचं क्रक्स तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं, बरेचसे खूप चांगल्या क्वालिटीचे करंट अफेअर्सचे मॅगझिन्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची काहीच गरज आत्ता राहिलेली नाही आहे. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी आपण म्हणू शकत होतो की न्यूजपेपर हा वाचणं गरजेचाच आहे, न्यूजपेपर वाचलाच गेला पाहिजे. मात्र मित्रांनो, आता वेळ बदललेली आहे, समाज पुढे गेलेला आहे, समाजामध्ये बरीचशी माध्यमं अशी आलेली आहेत, मग मॅगझिन असतील, टेलिग्राम असेल, तर यांसारख्या माध्यमातून बरीचशी करंट अफेअर्सची माहिती तुमच्या जवळ भेटते, तुम्ही ती स्टोअर करून ठेवू शकता, त्यामुळे तुम्हाला न्यूजपेपर वाचलाच गेला पाहिजे असं बिलकुलही नाही आहे. या भ्रमात असाल तर तुम्ही तो भ्रम सोडून द्या,
सिंपली तुम्ही आत्ताच्या कंडिशनला काय करू शकता, चालू घडामोडीसाठी तुम्हाला फक्त 3 सोर्सेस सांगणार आहे. हे 3 सोर्सेस करायचे आहे. त्या 3 सोर्सेसपेक्षा दुसरा कुठलाही वेगळा भाग तुम्हाला बिलकुल घ्यायचा नाही आहे, ती वेळ आत्ताची नाही. तर हे 3 सोर्सेस जर तुम्ही व्यवस्थित केलेत तर तुम्ही 15 पैकी 15 मार्क्स, मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतो बघा, 15 पैकी 15 मार्क्स तुम्ही तर घेऊ शकता. निदान 15 पैकी 11 मार्क्स तर तुमच्या इथं तुम्ही कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. तर 3 सोर्सेस कोणते आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला योजना अंतिम सत्य, लोकराज्य अंतिम सत्य आणि आपल्या पृथ्वी अकॅडमीचं परिक्रमा हे जे मॅगझिन आहे, हे 3 मॅगझिन्स तुम्हाला रेग्युलरली फॉलो करायचे आहेत. रेग्युलरली फॉलो करता येत नसतील, परचेस करून ठेवा. तुम्ही जर एकाच वेळी तुम्हाला एकाच वेळी एक विषय घेऊन पूर्ण अभ्यास करायचा अशी जर तुमची स्ट्रॅटेजी असेल, पद्धत असेल, तर ते मंथली घेऊन ठेवत चला. आणि ज्यावेळी तुम्ही एकदा घ्याल, मग एक्झामसाठी 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही एकाच दणक्यामध्ये सगळे मॅगझिन्स नीट वाचून काढू शकता. याचा एक फायदा होतो, कारण जूनमध्ये जे मॅगझिनमध्ये काही प्रश्न आलेले असतात ते जुलैमध्ये रिपीट झालेले असतात, काही जुलैचे इशू ऑगस्टमध्ये रिपीट झाले असतात, काही ऑगस्टचे इशू सप्टेंबरमध्ये रिपीट झालेले असतात. तर हे रिपीटेड झालेले जे विषय आहेत ते तुम्ही कट करू शकता जर तुम्ही एकाच वेळी सगळे मॅगझिन्स वाचायला घेतले तर. हा एक बेनिफिट असू शकतो ज्यांची आता प्रत्येकाच्या अभ्यास करण्याच्या मेथडवरती हे डिपेंड आहे. कुणाला एकाच वेळी एकदाच बसल्यानंतर सगळे चालू घडामोडी एकाच वेळी वाचण्याची सवय असेल, काहींना मंथली वाचण्याची सवय असेल, तर तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे हे कशा पद्धतीनं वाचन करायचं हे ठरवू शकता. तर हे 3 सोर्सेस घेतलेत. तर मित्रांनो, चालू घडामोडीमधले जे 15 प्रश्न आहेत त्या 15 मधले ॲटलिस्ट 12 प्रश्न तुम्ही एक्झॅक्टली सोडवू शकता. त्याच्यानंतर अर्थशास्त्र जो विषय आहे याच्यामध्ये 15 प्रश्न येतात, या 15 पैकी एक 3-4 प्रश्न तरी याच चालू घडामोडीचे जे 3 सोर्सेस सांगितलेले आहेत या 3 सोर्सेसमधूनच येतात. त्यामुळं हा भागमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आणि दुसरा जो विज्ञानाचा 15 प्रश्नांचा भाग आहे, या विज्ञानाच्या 15 प्रश्नामध्ये जर चुकून टेक्नॉलॉजी रिलेटेड एखादा प्रश्न आला तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळं आपला अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्व जर कोणत्या विषयाला द्यायचं असेल तर चालू घडामोडी. चालू घडामोडीचे मॅगझिन्स मग आजपासून किंवा तुमची एक्झाम जी मार्चमध्ये आहे तर ॲटलिस्ट 2019 पाठीमागं 2018 12 मॅगझिन्स तुम्हाला व्यवस्थित लर्न करता आले पाहिजे. त्याच्यामध्ये योजना अंतिम सत्य आणि लोकराज्य अंतिम सत्यसुद्धा येतं. आता हे 3 सोर्स कंबाईनली पाहत असताना बघा, तर ज्यावेळी तुम्ही परिक्रमा मॅगझिन वाचत असाल त्याच्यातला काही भाग लोकराज्यमध्ये रिपीट झालेला असतो, त्याच्यातला काही भाग योजना अंतिम सत्यमध्ये रिपीट झालेला असतो. त्यामुळे हे रिपीटेडली टॉपिक तुम्ही वाचत असताना तुमची बऱ्याचशा प्रमाणात रिव्हिजनसुद्धा होत असते. त्यामुळं बघा, तर हे 3 मॅगझिन्स तुम्ही नीट व्यवस्थित रीड करा. तुमच्या चालू घडामोडीमधून 15 प्रश्नांची मी तुम्हाला तर गॅरंटी देऊ शकतो की याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. दुसरा आपला टॉपिक पाहायचा आहे घटना आणि पंचायत राज. तर याच्यामध्ये बघा, घटना जी आपली राज्यघटना आहे, भारताचं संविधान, याच्यातून 1-8 प्रश्न सरासरी येतात आणि 2 प्रश्न जे आहेत ते पंचायत राजमधून येतात. मग या 2 प्रश्नांसाठी तुम्ही पंचायत राजचं आत्ताच्या कंडिशनला 100 दिवस आपल्याकडे उरलेले असताना पंचायत राजसाठी कुठलंही वेगळं पुस्तक तुम्ही तर बिलकुल रीड नका करू. आपलं जे भारताचं संविधान आहे किंवा राज्यघटना आहे त्याच्यासाठी कोळंबे सरांचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, किंवा एम लक्ष्मीकांतचं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं बुक आहे. मात्र मराठी एम लक्ष्मीकांत जे आहे त्याच्यामध्ये वापरलेली लँग्वेज थोडीशी टफ आहे, अवघड आहे. त्यामुळं बेस्ट वे तुम्ही कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे राज्यघटना ते तुम्ही याच्यामध्ये वापरा. आणि त्याच्यासाठी पंचायत राज जो आहे तो चॅप्टर या पुस्तकामध्ये दिलेला आहे, व्यवस्थित दिलेला आहे, तो तुम्ही पार्ट व्यवस्थित केलात तर या 2 मार्कामध्ये हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, बऱ्याच वेळा हे 2 क्वेश्चन्स घटनेचा जो पार्ट 9 आणि पार्ट 9A आहे याच्यामधूनच येतात. हे जे 2 पार्ट आहेत
हे पाठ जर तुम्ही व्यवस्थित केलेत तर बऱ्याच वेळेला पंचायत राजवरून येणारे ते 2-3 प्रश्न असतील ते याच भागामधून येतात. तर त्यामुळं तुम्हाला पंचायत राज करत असताना कुठल्याही वेगळ्या पुस्तक वाचण्याची बिलकुल गरज नाही आहे. तुमच्या ज्यावेळी भरपूर टाईम असेल, ज्यावेळी 1 वर्षाचा कालावधी असेल, त्यावेळी तुम्ही पंचायत राजसाठी मनोज आवळे वगैरे जे बुक आहेत त्यापैकी एक बुक तुम्ही घेऊन ते अभ्यास करू शकता. मात्र आत्ताच्या कंडिशनला यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा नाही आहे. आत्ताच्या कंडिशनला तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बुक जे आहे ते या भागासाठी वापरायचं. याच्यामध्ये पंचायत राज चॅप्टर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये बलवंतराय मेहता, बाबूराव काळे यासारख्या समित्यासुद्धा दिलेल्या आहेत. तर या पुस्तकामधून तुमचा हा पार्ट व्यवस्थित होऊ शकेल. तर त्यामुळं तुम्हाला सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स जो द्यायचा आहे तो या सब्जेक्टसाठी तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक रीड करायचं आहे. याच्यातूनच प्रश्न येतात. या 10 पैकी ॲटलिस्ट 8 प्रश्न ॲज इट इज या पुस्तकातून येतात. या पुस्तकामध्ये मे बी 250 to 300 या पुस्तकामध्ये किती पानं आहेत बघा, 250 to 300 पानं आहेत. ही 250 पानं वाचण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 दिवस खूप जास्त झाले. 15 दिवसामध्ये तुम्ही हे पुस्तक नीट रीड करू शकता. व्यवस्थित मन लावून अभ्यास केला तर ह्या 250 पानांच्या बाहेर हे 10 प्रश्न जाणार नाहीत याची खात्री बघा. 10 पैकी 9 प्रश्न तरी कमीत कमी या 250 पानांच्या मधूनच येणार आहेत. मग जर तुम्हाला क्वेश्चन कशामधून येणार आहेत हे जर शुअर शॉट माहिती असेल तर इथं तुम्ही चुकता कामा नाही. कारण राज्यघटना हा असा विषय आहे की महाराष्ट्रातल्या सर्रास सगळ्या मुलांचा या विषयावरती चांगला कमांड असतो आणि त्यामुळे या विषयात मार्क्स जात नाहीत. आणि जर तुमचे मार्क्स याच्यामध्ये गेले तर तुम्ही जनरली जी अवरेज लेवल आहे त्याच्यापेक्षासुद्धा खाली फेकले जाता. तर त्यामुळं जनरल किंवा सरासरी पातळीवरती टिकून राहायचं असेल, त्याच्यापेक्षा खाली फेकलं जायचं नसेल तर या 10 पैकी तुमचा एकही क्वेश्चन चुकता कामा नाही. हे 10 पैकी ॲटलिस्ट 9 प्रश्न तरी तुमचे एक्झॅक्ट बरोबर आले पाहिजेत. कारण ते प्रश्न याच पानांच्यामधून येतात. 250 पानं तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. कोणी म्हणत असेल की सर रट्टा कसा मारायचा, तर समजून घेऊन रट्टा मारला तर तो लक्षात राहतो. तर आधी व्यवस्थित समजून घ्या आणि मगच रट्टा मारा. आणि रट्टा मारण्याला पर्याय नाही, लक्षात घ्या. राज्यघटना हा असा विषय आहे की तुम्हाला कोणत्या आर्टिकलमध्ये कोणती माहिती दिलेली आहे, कोणत्या आर्टिकलसाठी कोणते अपवाद आहेत हे सगळं तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. तोंडपाठ असणं गरजेचंच आहे, तरच तुम्ही 50 मिनिटांमध्ये हे जे 85 प्रश्न आहेत ते पटापट सोडवू शकाल आणि तुम्ही व्यवस्थित वेळेमध्ये पेपर पूर्ण करू शकाल. तर आपल्याला आत्ता पाहिलं घटना आणि पंचायत राजसाठी एकच बुक वापरायचं आहे, ते म्हणजे रंजन कोळंबे सरांचं राज्यघटना. मग पंचायत राजचा पाठ आहे तो सुद्धा आपल्याला याच्यातूनच करायचा आहे. त्याच्यासाठी कुठलंही वेगळं पुस्तक वापरायची गरज नाही. 2 प्रश्नांसाठी तुम्ही पुन्हा 100-200 पानाचं नवीन पुस्तक घेऊन वाचत बसाल तर तो तुमचा वेळेचा दुरुपयोग केल्यासारखं होईल. तर वेळेचा दुरुपयोग करून करणं टाळा. आधी ही स्ट्रॅटेजी पूर्ण जी सांगेन ती जर तुम्ही व्यवस्थित कंप्लीट केली, त्याच्यावरती जर तुमची कमांड आली आणि वेळ शिल्लक राहिला, तरच मग अशा ज्या दुय्यम गोष्टी आहेत, म्हणजे जसं की पंचायत राजसाठी एखादं वेगळं पुस्तक घेऊन वाचणे, या दुय्यम गोष्टी त्याच्यानंतरच करा तुम्ही. फर्स्ट प्रेफरन्स मी जो प्लॅन सांगतोय त्याला द्या. सेकंड प्रेफरन्स मग तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी करा. तिसरा आपला टॉपिक आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये बघा 15 प्रश्न येतात, यापैकी 10 प्रश्न हे भारताच्या इतिहासावरून येतात, तर 5 ते 6 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावरून येतात. तर मित्रांनो याच्यासाठी बघा, महाराष्ट्राचा इतिहास करत असताना जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर या 5 ते 6 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे आपल्या 11वी इतिहासाच्या टेक्स्टबुकमधूनच येतात. एखादा दुसरा प्रश्न या टेक्स्टबुकच्या बाहेर जातो, म्हणून त्या एखाद्या दुसऱ्या प्रश्नासाठी पुन्हा 300-400 पानाचं पुस्तक घेऊन वाचण्यात वेळ बर्बाद करू नका. जे 4 प्रश्न शुअर शॉट या 70-80 पानाच्या छोट्या पुस्तकातून 4 प्रश्न येत आहेत, ते 70-80 पानासाठी
70-80 पानातून येणाऱ्या 4 प्रश्नांवरती आधी कमांड मिळवा आणि मग एका दुसऱ्या प्रश्नासाठी जर तुम्हाला रेफरन्स बुक वापरायचं असेल तर ती दुय्यम गोष्ट. या प्लॅनिंग करून वेळ उरला तर त्या एखाद्या दुसऱ्या प्रश्नासाठी 400-500 पानाचं पुस्तक वाचा. पण हा शहाणपणा, ही स्मार्ट प्रिपरेशन नव्हे. स्मार्ट प्रिपरेशन म्हणजे काय? तर या 4 प्रश्नांसाठी आधी महाराष्ट्राचं 11वीचं पुस्तक जे आहे ते प्रिपेअर करणं ही आपलं स्मार्ट प्रिपरेशन आहे. आपलं स्मार्ट प्रिपरेशन करायची आहे तरच तुमचं हार्डवर्क पे करू शकेल, अन्यथा तुमच्या हार्डवर्कचा काहीही यूज होणार नाही. मग भारताच्या इतिहासासाठी काय वापरायचं? तर मित्रांनो, भारताच्या इतिहासासाठी कुठलंही टेक्स्टबुक महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक न वापरता इथं मात्र तुम्हाला रेफरन्स बुक वापरावं लागेल, कारण बराचसा पाठ हा रेफरन्स बुकमधून येतो. तर मी तर तुम्हाला दोन चांगले ऑप्शन्स आहेत. एक जे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं मॉडर्न इंडियन हिस्ट्री जे बुक आहे ते तुम्ही वापरू शकता. हे पुस्तक आता इंग्लिशमधून त्याचबरोबर मराठीतून सुद्धा अवेलेबल आहे. ते जर तुम्हाला शक्य नसेल तर फडके पब्लिकेशनचं आधुनिक भारताचा इतिहास जे पुस्तक आहे, यना कदम लेखक आहेत त्याचे, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केले गेलेलं आहे. बराचसा भाग याच्यामध्ये कव्हर केला गेलेला आहे आणि खूप सारे क्वेश्चन याच भागामधून येतात. तर त्यामुळं भारताच्या इतिहासासाठी स्पेक्ट्रम किंवा फडके पब्लिकेशनचं आधुनिक भारताचा इतिहास वापरू शकता. आणखी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही 11वीचं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक वाचा, ते कंपल्सरी आहे. नेक्स्ट आपला भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे. तर भारताच्या भूगोलसाठी बघा, जे जुन्या सिलॅबसचं 10वीचं पुस्तक आहे ते भारताच्या भूगोलासाठी पहिल्यांदा करा. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल पाहत असताना 2-4 प्रश्न हे भारताच्या भूगोलावरून येतात, मात्र 13-11 प्रश्न, म्हणजे आपण एक जवळजवळ 10 प्रश्न म्हणूया, सरासरी 10 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरून येतात. तर महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना तुम्हाला AB Saudi सरांचं महाराष्ट्राचा भूगोल जे पुस्तक आहे ते नीट करायचं आहे. ते सुद्धा हार्डली 200-250 पानांचं पुस्तक आहे. या 200-250 पानांमधून तुम्हाला या 10 प्रश्नांपैकी, म्हणजे 13-11 प्रश्न आहेत, त्या 13-11 प्रश्नांपैकी 8-10 प्रश्न याच पुस्तकामधून येतात. मग कोकणातल्या नद्या असतील, महाराष्ट्रातील डोंगररांगा असतील, खनिजे असतील, लोकसंख्या असेल, तर हा बराचसा भाग याच पुस्तकातून येतो. हा हे जे बुक आहे ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. बघा, सोर्सेस खूपच लिमिटेड आहेत, तेच लिमिटेड सोर्सेस वापरा, तेच रिपीटेडली रीड करा. ॅटलिस्ट प्रत्येक पुस्तकाच्या 3 रीडिंग्स तुमच्या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे 100 डेज आहेत, तर आपण 3 रीडिंग्सच्या ऐवजी 2 रीडिंग्स जरी झाल्या तरी आपल्यासाठी सफिशियंट असणार आहे. तर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपण AB Saudi सरांचं महाराष्ट्राचा भूगोल हे जे छोटं बुक आहे ते वापरायचं आहे. आणि भारताच्या भूगोलासाठी जुन्या सिलॅबसचं स्टेट बोर्डचं 10वीचं पुस्तक वापरायचं आहे. खूप छोटं बुक आहे, 70-80 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यातले नकाशे, इमेजेस हा पार्ट जर काढला तर ते पुस्तक फक्त 40 पानांचं राहतं. आणि ह्या 40 पानांचं पुस्तक तुम्हाला ह्या 2-4 प्रश्नांसाठी सफिशियंट आहे. या 2-4 प्रश्नांसाठी हजार पानांचे ठोकळे घेऊन वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे. इट्स नॉट अ स्मार्ट वे ऑफ प्रिपरेशन. नेक्स्ट आपण पार्ट बघूया अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे 15 प्रश्न येतात. बघा, या 15 प्रश्नापैकी 1-2-3 प्रश्न तरी करंट अफेअर्सवरून येतात. हा पार्ट करंट अफेअर्सचा जो आहे तो आपला इथं, म्हणजे चालू घडामोडीचा जो पार्ट आहे, याच्यातून 2-3 प्रश्न येतात. आणि याच्यामधूनच, याच्या प्रिपरेशनमध्येच याच्यातला करंट अफेअर्सचा पार्ट आपला व्यवस्थित कव्हर होतो. मग याच्यामध्ये योजना अंतिम सत्य, लोकराज्य अंतिम सत्य आणि पृथ्वीचं जे परिक्रमा हे मॅगझिन आहे, हे तीनच सोर्सेस आपल्यासाठी सफिशियंट आहेत, ते व्यवस्थित करायचे आहेत. 1-2 प्रश्न ह्याच्यातून येतात. अर्थशास्त्रासाठी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं बुकच वापरणं खूप सोयीस्कर राहील.
कारण देसले हे जे पब्लिकेशनचं बुक आहे ते देसले स्पेसिफिकली राज्यसेवा किंवा स्टेट प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे त्याच्यासाठी डिझाईन केलं गेलेलं आहे. कोळंबे सरांचं बुक हे दोन्हीसाठी तुम्हाला कम्फर्टेबली यूज करता येऊ शकेल. मात्र कंबाईनसाठी जर पाहायला गेलं तर रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक हे हमखास तुमच्या सोयीचं राहणार आहे, सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही इथं करू शकता. विज्ञानासाठी पुन्हा एकदा बघा, बरीचशी मुलं विज्ञानासाठी ज्ञानदीपचं भस्के सरांचं जे बुक आहे ते वापरतात. खूप चांगलं विज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे, नो डाऊट. मात्र एम पी एस सीने किंवा कंबाईंडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कंबाईंड थोडासा पॅटर्न आपला शिफ्ट केलेला आहे, थोडासा पॅटर्न आपला चेंज केलेला आहे. याच्यामध्ये बघा, विज्ञानाच्या प्रश्नामध्ये 15 प्रश्न विज्ञानाचे असतात, त्याच्यामध्ये फिजिक्स भौतिकशास्त्रामधून 3 प्रश्न येतात, केमिस्ट्री रसायनशास्त्रामधून 3-1 प्रश्न येतात, आणि बायोलॉजी जीवशास्त्रामधून साधारणतः 8-9 प्रश्न येतात. याच्यामध्ये थोडासा पार्ट कृषीचा सुद्धा येतो, ॲग्रिकल्चर किंवा वनस्पतीशास्त्राचा भाग सुद्धा याच्यामध्येच मी काउंट केलेला आहे. तर बघा, स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे म्हणजे काय, तर फिजिक्सचे प्रश्न विचारत असताना थेरॉटिकल क्वेश्चन्स आता कमी विचारले जातात, थेरॉटिकल ऐवजी न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावरून प्रश्न येतात. मात्र हे न्यूमेरिकल्स अतिशय सोपे असतात, फॉर्म्युला बेस्ड हे एक्झाम्पल्स असतात. तर हे फॉर्म्युला जर तुमचा लर्न असेल तर तुम्हाला हे फिजिक्सचे 3 प्रश्न जे आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. मग आरशाचा जो फॉर्म्युला आहे 1/V + 1/V = 1/F असेल, आरशाचा आहे, आरशाचा फॉर्म्युला असेल, लेन्सचा फॉर्म्युला असेल, म्हणजेच भिंगेचा फॉर्म्युला असेल, हे आरसा भिंग त्याची पॉवर हे फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील तर इथे तुम्हाला एखादा प्रश्न शक्यतो त्याच्यातून येतो. एखादा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट आहे त्याच्यातून येतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला V = IR असेल किंवा रेझिस्टन्स इन सिरीज, रेझिस्टन्स इन पॅरालल, हे थोडेसे न्यूमेरिकल्स जे आहेत त्याच्यावरती थोडंसं फोकस करा. मागच्या वर्षीची जर आपण प्रिलियम्स पाहिली किंवा मागच्या 2-3 वर्षाचा साधारणतः पॅटर्न पाहिला तर बायोलॉजीचे बरेचसे क्वेश्चन्स हे 11वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकातून येताना दिसतात. तर स्टेट बोर्डचं 11वीचं बायोलॉजीचं बुक जे आहे ते व्यवस्थित प्रिपेअर करा, ते तुम्हाला इथं 9 ॲटलिस्ट 7-8 मार्क्स देईल. त्याच्यानंतर जो कृषीचं जे पुस्तक आहे 11वी आणि 12वीसाठी जे कृषीचं पुस्तक आहे त्याच्यातले काही सिलेक्टेड इम्पॉर्टंट चॅप्टर्सच रीड करायचे आहेत. मात्र हे नाही केले तरी चालू शकेल, मात्र तुमचं 11वी बायोलॉजी परफेक्ट असणं गरजेचं आहे. या 3 आणि 3 प्रश्न जे आहेत हे 3-3 प्रश्न म्हणजे 6 प्रश्न जे आहेत ते तुमचे स्टेट बोर्डमधून इझिली होतात. त्यामुळे या 6 प्रश्नांसाठी स्टेट बोर्ड 8वी 9वी 10वी विज्ञानाचं पुस्तक सफिशियंट आहे. त्याच्यासाठी दुसरं कुठलाही सोर्स आपल्याला इथं गरजेचा नाही. हे जे बायोलॉजी जीवशास्त्र किंवा थोडेफार कृषीचा आणि वनस्पतीशास्त्राचा भाग आहे त्याच्यातून हे जे 9 प्रश्न येतात या 9 प्रश्नांसाठी तुम्हाला पुन्हा 8वी 9वी 10वीचं हे जे पुस्तक तुम्ही इथं फिजिक्स केमिस्ट्रीसाठी रेफर करणार आहेत ते तुम्हाला युजफुल होणारच आहेत. मात्र त्याच्याबरोबर तुम्हाला 11th बायोलॉजी जे बायोचं बुक आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे, आणि त्याच्याबरोबर भस्के सरांचं ज्ञानदीप पब्लिकेशनचं बुक जे आहे त्याच्यातला फक्त आणि फक्त जीवशास्त्राचाच भाग करायचा आहे, बाकीचा भाग नाही केला तरी चालू शकेल. तर विज्ञान आपण पाहिलेलं आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी हे तर आपण सगळ्यात स्टार्टलाच. वेळेचं नियोजन कशाप्रकारे करायचं ते आपण पाहणार आहोत. आजपासून मित्रांनो आपल्याकडे 100 दिवस आहेत. या 100 दिवसामध्ये हे 7 टॉपिक्स प्रिपेअर करण्यासाठी सरासरी प्रत्येक टॉपिकसाठी तुम्ही 10 दिवस धरले तर 7 टॉपिकसाठी तुम्हाला 70 दिवस लागू शकतात. उरलेल्या 30 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन किंवा सेकंड रीडिंग ज्याला म्हणतो ते तुम्ही करू शकता. याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो बघा, तुम्हाला टेस्ट सिरीज खूप महत्त्वाच्या आहेत. ही प्रिपरेशन करत असताना ॲटलिस्ट आठवड्यामधून 2
क्वेश्चन पेपर सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. आठवड्यामधून दोन पेपर्स तुम्ही इथं सोडवत चला, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही हीच स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि 24 मार्चला एक्झाम झाल्यानंतर मला तुम्ही पुन्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो की याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मात्र इथं जे सोर्सेस सांगितलेले आहेत, हे सोर्सेस सोडून बाहेरचं काहीच वापरू नका. या सोर्सेसवरती तुम्ही व्यवस्थित कमांड ठेवा आणि या सोर्सेसवरती तुमची जर कमांड असेल तर या 100 प्रश्नांपैकी तुम्ही 80 प्रश्न, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही न चुकता व्यवस्थित 80 प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. मग याच्यामध्ये फक्त एकच पॉईंट तुम्हाला इथं तुमचा चुकू शकतो की तुमची प्रिपरेशन चांगली आहे, अभ्यास खूप चांगला आहे, मात्र एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्ही सिली मिस्टेक्स करता. चुकून बचं गोल क ला करणे, क चा गोल चुकून ड ला करणे अशी मिस्टेक होते. किंवा मग तुम्ही प्रश्न नीट वाचत नाही. प्रश्न नीट वाचा की वरती जो हेडिंग असतं, क्वेश्चनचं जे टायटल असतं ते नीट वाचा. कधी कधी तुम्हाला विचारलेलं असतं खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहे आणि तुम्ही चुकून सत्य विधानाला टिक करून येता. तुम्हाला विचारलं असं सत्य नाहीत, सत्य नाहीत याचाच अर्थ असत्य कोणती आहेत ते विचारलेलं असतं. तर ही जी शाब्दिक चकमक आहे त्या शाब्दिक चकमकीमध्ये तुम्ही फसू नका. इथे हा ट्रॅप आहे, या ट्रॅपमध्ये अडकू नका. या सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी आणि काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स, इम्पॉर्टंट मॅटर्स, इम्पॉर्टंट इश्यूज जे आहेत ते तुमच्या नजरचुकीनं अभ्यासातून सुटले तर ते टेस्ट सिरीज थ्रू हायलाईट होतात, तुमच्या नजरेत येतात. त्यामुळे टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीजमुळं तुमचा सिली मिस्टेक्सचा जो पार्ट आहे तो सिली मिस्टेक्स तुमच्या कमी होतील आणि अभ्यासामधून ज्या नजरचुकीनं काही महत्त्वाचे विषय तुमचे सुटणार आहेत ते महत्त्वाचे विषय या टेस्ट सिरीजमध्ये तुमचे कव्हर होतील. त्यामुळे ॲटलिस्ट आठवड्यामधून 1 ते 2 पेपर सोडवत चला, त्याचं ॲनालिसिस करा. ते टॉपिक्स जे तुम्हाला क्वेश्चन्स त्याच्यातले चुकलेले आहेत ते तुम्ही नीट वाचा, प्रिपेअर करा. अशा पद्धतीनं तुम्ही जर प्रिपेअर केलं तर नक्कीच यश तुम्हाला भेटेल. 100 दिवसामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करू शकता. तुम्हा सर्वांना तुमच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला आपली व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटत राहतील. आपली चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमच्या काही सजेशन्स असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथं भेटू शकेल. तुम्ही कमेंट करा आणि आम्ही तुम्हाला मदत करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करू. धन्यवाद.